नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी दिनांक 3 जानेवारी रोजी निर्भय कन्या अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमास 2 प्रमुख व्याख्याते लाभले. यात नामवंत वकील ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे यांनी मुलींना मुलींचे हक्क, मुलींसाठी संविधानातील तरतुदी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉक्टर ऋचा सुळे आणि सुरभी केरकळ यांनी मुलींना मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले व मानसिक आरोग्याशी निगडीत काही प्रयोग करून दाखवले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षण हे स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे असे नमूद केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान यावरती प्रकाश टाकला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका शोभाताई बोडके उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ उपक्रमांतर्गत आयोजित केलेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदादेवी बोरसे यांनी केले, तर आभार डॉक्टर अविनाश घोळवे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे, डॉक्टर राजेंद्र झोळेकर, प्राध्यापक दिलीप कुटे, डॉक्टर संजय काळे, डॉक्टर जयश्री पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर शरद काकड, किरण साबळे, निंबा महाजन, छाया वाघ यांच्यासह प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.